गुड मॉर्निंग, शुभ सकाळ भांड भांडणो, काय चाललंय वय, झालं का नाही चहा पाणी? हां झालं तसं म्हणतात. तुमचं संगीतायचं आणि दाजीचा दौरा निघलाय, बाहेर चालवता आणि फिरायला. पुढं चालू तू ओळखा बरं. हां ओळखीत आणि तुम्ही पुढं पुढं चालू. चला दिसलंच तुम्हाला पुढं व्हिडिओ की आपण पुढं चाललो पुढं नाही आज, आहे की नाही. तर सकाळ सकाळचं मस्तपैकी फ्रेश वातावरण आहे. वाजलेले आहे 6 वाजले बरं का, 6:30. आणि आम्ही निघलोत मस्तपैकी घरून, आवरून बिवरून मस्त आंघोळ बिंघोळ झाली माझ्यावाली. म्हणलं चला लवकर आज पटकन जाऊन येऊ. जरी पण लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भावनं बहिणं. आणि एक सांगतो तुम्हाला, गावाकडचं सकाळचं सकाळचं वातावरण आहे ना, खूप म्हणजे एकदम फ्रेश असतं, एकदम फ्रेश. आणि एवढं सुंदर वातावरण असतं आणि एवढी गार हवा लागते त्याच्यामध्ये, आहे ना. एक गाणं आठवत आहे मला, कोणचं माहीत आहे का, गारवा हो तर मित्रांनो, इकडं आलो तर व्हिडिओ काय काढला नाही. हे बघा लय दम लागला आहे हो मला लयची. हे बघा चवळी लावली, बघू शकता. हे बघा चवळी लावली थोडीफार आणि आता तीळ लावणं चालू आहे. हे बघा दिसले का, लय दम लागतोय हो माणसाला. दाजी तिकडं आहेत पलीकडं बसले, म्हणजे दाजी मूग टाकायला येत. थोडाफार होता राहिला होता ना मूग, तर त्याच्यामुळं म्हणलं चला तुम्हाला दाखवा भावनवीनो. आईशोपतले कमर दुखायले, असं वाकवाकून वाकवाकून टाकू टाकून सगळं हे झालं आहे बघा, असं दुखायला लागलेलं आहे. मूग उगला आहे आपला, त्या दिवशी नव्हता लावला का आपला मूग, तर मूग लावलेला उगला आहे सरकी बघा. तर म्हणलं चला तुम्हाला दाखवा भावनवीनो. दम लागला मला, मी पाणी प्यायला बसले थोडं, तर म्हणलं चला 1 मिनिटाचा व्हिडिओ घ्यावा. तर सकाळी जात बरं का आम्ही, कारण की मग आता पावसाचं वातावरण आहे, पाऊस येतोय, मग त्याच्यामुळे म्हणलं चला सकाळी सकाळी लवकर उरकून टाकावा. तर आहे की नाही ते झालं घेतलेलं, म्हणजे हे राहिलेलं मूग राहिले होते थोडे, त्याच्यामुळे संगीत आहे. दाजीन तुम्ही बरंच पाहतलं सकाळी सकाळ, दाजीचं बिचाराचं काम आहे, दाजीचं बिचाराचं काम बुडून सहीन आणलं आहे मी. ते माणसं फोनवर फोन लावायला लागलेत की या लवकर या लवकर या लवकर. म्हणजे चला आता घ्यावा म्हणलं 2 मिनिटाचा व्हिडिओ बरं का, असं काय नाही नख पाळे माती आहे का. मूग लावलाय तर बघा, हे काय खुरपी आणलीत की दोन खुरपी आणली. चला टाकते आता एवढं तीळ डबल पटापटा सपासापा टाकावं लागेल, म्हणजे कसं माहीत आहे का होऊन जाते लवकर पटकन दिशे नाही. तसं काय नाही बसलं की तसंच बसते माणूस. चला आता इथं गाणं म्हणून वाटायलंय, आधीर मन झाले मधुर घन आले धुक्यातुनी नवातुनी सख्या पिया ला 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 अधीर मन झाले. म्युझिक मध्ये लावलं असतं पण कॉपीराइट लागते, मग आवाज काय कमी आहे काय वय सांगा तुम्ही म्युझिक पेक्षा. आणि हो गाणं ऐकून तर तुमचं मन झालं असं एकदम फ्रेश फ्रेश. हां पण जेव्हा माणूस पावसात भिजते ना भाऊ, हां लय डोळ्याला थेंब लागतात सपासप सपासप. हां तर मधामध्येच लागला बाबा पाऊस, मग आम्ही थांबलो झाडाखाली. तर झाडाखाली कधीही थांबू नका बरं का भावना बहिणो, पावसा पाण्यात. इथं काय म्हणजे जास्त नव्हतं त्याच्यामुळे आम्ही इथं म्हणजे पलीकडून पत्र पण होते तिथं आम्ही थांबलो होतं. पण सगळ्या आपल्या यूट्यूब फॅमिलीला सांगणं की बाबा झाडाखाली कधी थांबू नका, फोन चालू करू नका, रील्स व्हिडिओ काय काढू नका. मी ग थोडा एक म्हणजे एक थोडा घेतला आणि लगेच बंद करून टाकला मी व्हिडिओ, कारण की मला पण खूप भीती वाटते. आणि हे दाजी आहे ना मला लय ताणे द्यायला लागले भावना बहिणू, एवढे ताणे द्याय तुम्हाला काय सांगू, तुम्हाला तर माहिती आहे. अहो हे दाजी काय करते माहिती आहे का, मला सारखं नसनस करते भावना बहिणू. वावरात आणलं ना
तुम्हाला वाटत असं संगीत तरी दाजी मस्तपैकी वावर थिंटेत फिरतात आहे ना, पण तसं नाही बरं का, हे दाजी आहे ना मला लय ताण देत, मग ताणे देऊ देऊ मला जीनं जी दुसवर करून टाकतात. भावनं बहिणू काय सांगू तुम्हाला आता, अशी गोष्ट आहे. बरं चला पूर्ण व्हिडिओ बघा, नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका, कारण आपलं फेसबुकचा अकाउंट आहे भावनं बहिणू संगीता गायकवाड ब्लॉग. तर नक्कीच नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. तुम्ही आता संगीता आहे तुम्ही दाजी लय जांभळे द्यात, हो लय भूक लागली हो, बिगर निहरीचं चालत होतो आम्ही सकाळी त्याच्यामुळं. तर मग टाका मग एक 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 कमेंट, इंस्टाग्रामच्या अकाउंटला पण फॉलो करायला विसरू नका बरं का. लागलाय मस्तपैकी पाऊस सणा सण सणा सण आमच्या थोबडायला, दाजी म्हणते तर त्वच आणलंच मला, दाजीनं मला लई शिव्या दिल्या बरं का रस्त्याने, मला म्हणली झालं काय म्हणा लागतो, त्वच आणलंच मला, पाऊस लागलाय, थंडी वाजलेली, मला पण थंडी वाजत होती खूप, आणि मग काय मजाच मजा आहे. मग आणि तितक्यात त्या रुमालाचं सगळं काळ झर सगळं हाताला बिळा लागले मायावाले स्कार्पचं. तर अशी मजा आहे बघा गावाकडं मस्त पैकी, तुमच्याकडं आहे का नाही मग मजा मस्त मस्त होय अशी आहे ना. चला मग लव यू सगळ्यांना, बाय, टेक केअर, घ्या सगळ्यांनी काळजी, पावसा पाण्याचा बाहेर निघू नका. आणि हो आज म्हणजे कोणाकोण्या गावाला तुमच्या गावाला पाऊस आहे का नक्कीच कमेंट करून सांगा. आता आमच्या गावाला तर झाल्या बाबा सुरू, तर असा पाऊस सुरू झालाय भावना बहिण तुम्हाला काय सांगू. तर मी अशी गाडी पैसे अशी इथं लपले, काय करा मग होय, दाजी तिकडे पलीकडून बसलंय आणि मी इकडे गाडी पुरून इकडून बसले शकत आहे का सांगू आता तुम्हाला. गावाकडं अशी परेशानी, पावसा पाण्याची लई व्याकार होतंय हो, काय सांगू तुम्हाला. पावसा पाण्याचं मोबाईल बिबाईल काढू नका, मी तुम्हाला दाखवायला आता आहे काढून की बुवा, पण म्हणजे अशा इजा बिजा नाही चमकत ना, पण तुम्ही कत्ताय पण इजा चमकायला लागल्या ना, तर असा मोबाईल काढू नका.